उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती त्यांचेच मोठे बंधू असलेले श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत जाऊन टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली. परंतु आता ह्या संपूर्ण घराण्याच्या वादामध्ये, पवार घराण्याच्या वादामध्ये अमोल मिटकरी यांनी उडी टाकलेली आहे. यामुळे रोहित पवार यांनी थेट अमोल मिटकरी यांची खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. अमोल मिटकरीजी, खरं तर रोहित पवार यांनी तुमची लायकी काढली आहे आणि काल त्यांनी माध्यमांना बोलताना त्यांनी पवार घराण्यांमध्ये तुमचं बोलणं, तुम्ही कोण बोलणार आहे असा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण केलेला आहे. पक्षाचा प्रवक्ता आहे नात्यानं माझ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावर जर कोणी बोलत असेल तर उत्तर देणं माझं काम आहे. आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांच्या सर्वांच्या संमतीशिवाय आम्ही बोलू शकत नाही. त्यांनी आम्हाला निर्देश दिलेत की प्रवक्त्यांनी बोललं पाहिजे आणि मागं पण ठरवलं आहे. अजितदादांवर जर कुठं टीका होत असेल तर आम्ही त्यावर नक्की बोलू. आणि मी काही चुकीचं बोललो नाही. मी एवढंच म्हटलं की कदाचित श्रीनिवास बापूंना पुत्रमोह झाला असेल, त्यांना बारामती विधानसभेमध्ये स्वतःच्या मुलाला योगेंद्र पवारांना उतरवायचं असेल म्हणून ते बोलले असतील. मी तर साधंच बोललो. आणि त्या पवार परिवार मोठा आहे, मला त्याच्यामध्ये पळायचं नाही. मी खूप लहान माणूस आहे. पवार परिवारातीलच एक घटक आदरणीय अजितदादांसारख्या व्यक्तीमुळं मी आज आमदार या पदावर आहे. त्याच्यामुळं माझ्या दैवतावर जर कोणी बोलत असेल आणि इतक्या खालच्या पातळीवर बोलत असेल उत्तर देणं माझी जबाबदारी आहे. मी चुकीचं काय बोललो आणि ते एवढं झोंबण्याची काही गरज पण नाही. त्याच्यामुळे आता बोलायला काही नाही. आणि मग माझी लायकी काढतात. काय लायकी आहे माझी? शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो ही माझी लायकी आहे का? की तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही म्हणून मी त्यासाठी लायक नाही? ज्याचं नाव तुम्ही घेतलं आहे तो व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आला आहे. त्याला सांगा अजितदादा व्हायला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, गाई म्हशीचं शेण दूध काढावं लागेल, मार्केटमध्ये विकावं लागेल, नंतर अजितदादासारखं उत्तुंग होता येतं. आमची लायकी तुम्ही काय काढता? अहो तुमची लायकी काय आहे पक्षामध्ये? मी तर त्याला स्पष्ट सांगतो आहे की जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत आपलं एखादं नियुक्तीचं पत्र काढून घे. तुझी लायकी काय हे माझ्यापेक्षा जयंत पाटील साहेबांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. इतकंच काय, लंकेंच्या प्रवेशाच्या वेळी पण बाजूला ठेवलं गेलं. वारंवार आपण मोठं होण्याचा प्रयत्न, म्हणजे वारंवार सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न. आता आपलं काही चालणार नाही डमरू म्हणून श्रीनिवास बापूंना मदत ओढलं. दोन भावामध्ये फूट पाडण्यासाठी हा व्यक्ती कारणीभूत आहे का हे पण शोधलं पाहिजे. दादांवर ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस उत्तर दिलं जाईल. ते मी काम माझं प्रामाणिक केलं. तुम्ही आता म्हणतात की जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते असूसपर्यंत रोहित पवारांनी एक पक्षाचं जबाबदारीचं पद घेऊन यावं असं तुम्ही थेट आव्हान देतात आहे. मग या आव्हानाच्या अंतर्गत कुठेतरी त्यांच्या पक्षांमध्येच अंतर्गत विरोध आहेत का? अर्थातच काय की या म्हणजे तुतारीगड जो शिल्लक आहे याच्यामध्ये एक हा माणूस ज्याचं तुम्ही नाव घेताय ज्याला मी बालमित्र मंडळाचा अध्यक्ष म्हणतो आणि एक जितेंद्र आव्हाड, या दोघांच्या बोलण्यामुळं तिथं सन्मानजनक कुठलाही व्यक्ती आता राहू इच्छित नाही. त्याच्यामुळे आता वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करण्याचं त्यांनी कटकारस्थान सुरू केलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत त्या पक्षाचं काही ना काही भविष्य असेल. मात्र अशी लुडबुड करणारी जी काही माणसं आहेत ना त्यांच्यामुळे तुतारी गटसुद्धा भविष्यात तुम्हाला इतिहास जमा झालेला दिसेल. मात्र या दोघांनी आपलं थोबाड आवरलं पाहिजे. का लोक जात आहेत सोडून? का तुमच्या यात्रा फेल झाल्या? का तुम्हाला काय चमकोगिरी करायची होती? त्या दिवशी पा बाबासाहेब आंबेडकरांचा त्या बलिदानाचा, त्यागाचा, शौर्याचा आणि आंबेडकरी चळवळीचं प्रतीक असलेला गमजा इतक्या ॲग्रेसिव्हली जितेंद्र आव्हाडांनी फेकून दिला ठाण्यामध्ये. कारण काय की त्यांच्या मतदारसंघात जनता दिसली नाही. राहुल गांधीसमोर आपलं बॅड इम्प्रेशन पडणार होतं. शेवटी त्यांनी जो आगाऊपणा केला पण त्याचे परिणाम शेवटी पवारसाहेबांपर्यंत लोकांनी टीका केल्या, टीका टिप्पण्या केल्या. त्याच्यामुळे या दोन लोकांमुळे त्यांच्या गटामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. आणि भविष्यात जर तुतारी गट इतिहास जमा झाला किंवा कुठं विलीन झाला तर याला हे दोनच लोक कारणीभूत असतील. पहिलं नाव जितेंद्र आव्हाड, दुसरं नाव हा बालमित्र मंडळाचा अध्यक्ष. खरं तर एक दुसरा विषय आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावरतून आता खूप मोठी चर्चा सुरू झाली आहे, हालचाली पण सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, महायुतीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यामध्ये आता हर्षवर्धन पाटील जे इंदापूरचे माजी आमदार होते, माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यांची कुठेतरी बैठक त्यांच्यासोबत सुरू आहे. हर्षवर्धन पाटलांनी थेट तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत भरणे मामा त्यांच्यावरती कुठेतरी आरोप केलेले होते. आणि अजित पवारांवरती अंकिता पाटील जी हर्षवर्धन पाटलांची मुलगी आहे त्यांनी कुठेतरी आरोप केलेले होते की जर अजित पवारांनी आम्हाला इंदापूरमध्ये मदत केली तरच आम्ही सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मदत करू.
नाही, एक लक्षात घ्या, हे पूर्वीचं काय झालं यावर भाष्य करणं योग्य नाही. आज सकाळी हर्षवर्धन पाटील जे मोठे सहकार नेते आहेत इंदापूर आणि त्या परिसरात त्यांचं फार मोठं प्राबल्य आहे, त्यांना स्वतः देवेंद्रजींनी बोलून घेतलं आणि त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर ते समजून सांगितले. मात्र संदेश हाच दिला आहे जो मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी शिवतारेंना दिला होता, तसाच संदेश त्याच पद्धतीचा की आपल्याला महायुतीमध्ये सुनेत्रा वनींचं काम करायचं आहे आणि महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट बारामती लोकसभेमध्ये लाखोच्या लीडनी निवडून आणायची आहे. आज घराणं जरी एकीकडं गेलं तरी बारामतीची जनता दादांच्या सोबत आहे, त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांचे काही मनातल्या शंका कुशंका असतील त्याचं निराकरण झालेलं आहे. शिवतारेचा थोडासा उथळपणा चालूच असतो मधामधात, तर त्यांचंही जो कुरघोळे आहेत ते थांबवण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी आलेली. परंतु शिवतारे अजून देखील निवडणूक लढण्यावरती ठाम आहे. आज त्यांचा भोरवेल्ला या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी एक संपूर्ण दौरा आहे आणि विजय शिवतारे माध्यमांशी बोलताना असं एक स्टेटमेंट त्यांनी केलं की जर कमळाचा उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दिला तर 100% जिंकला असता, परंतु सुनेत्रा वहिनी या हरणार आहेत असा रिपोर्ट जो आहे तो त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गणिताच्या आकडेवारीनुसार त्या लोकसभा मतदारसंघामधल्या आकडे मतदानाच्या आकडेवारीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असं त्यांचं. शिवतारेच्या दाव्याला घरातली तरी माणसं किंमत देतात का हे तुम्ही पत्रकार म्हणून तपासा. अनेक स्टेटमेंट आहेत त्यांच्या घरातल्या लोकांचे, ते मला इथं बोलायचं नाही. शेवटी त्यांची एक किडनी आता निकामी झालेली आहे, दुसऱ्या किडनीवरती आहेत, काही दिवस ते आजारी होते. आता एवढ्या उन्हात त्यांनी कशाला फिरावं आणि मग चिडचिड करून वैफल्यग्रस्त होतात आणि मग मानसिक परिणाम झाल्यासारखं बोलतात. त्यापेक्षा आहे त्या महायुतीचं काम करा विजय बापू, नाही तर जे भविष्यात पुरंदरची लोकं तुम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा तुमचं डिपॉझिट घालवतील. पुरं म्हणजे त्या सोपं आहे की त्यांचं बोलण्याला मी एवढंच म्हणेल की त्यांनी त्यांचं तोंड आवरावं. बाकी खरं तर निलेश लंके तुतारी त्यांनी हातात घेतली, तुमच्या पक्षात होते, परंतु अजून देखील अधिकृत त्यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. पवारांची भेट घेतली, त्यांनी तुतारी चिन्ह हातात सुद्धा घेतलं. आता बजरंग सोनावणे जे 2019 प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढल्या, तुमच्या पक्षात होत्या आता राष्ट्रवादीच्या, त्यांनी आता सोडचिट्टी घेतली आहे. थेट सुनील तटकरे तुमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, त्यांना राजीनामा त्यांनी सुपूर्द केला प्राथमिक सदस्य. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जसं लंके साहेबांना वाटतं आपण नगरमध्ये खासदार होऊ शकतो, तसंच बजरंग बाप्पाला वाटलं असेल की बीडमध्ये खासदार होऊ शकतो. पण महायुतीकडून जर पंकजा ताईंना तिथे उमेदवारी दिली असेल तर बजरंग बाप्पांनी राजीनामा दिला तो स्वीकार केला की नाही मला माहीत नाही, कारण ही बातमी मी आत्ता ऐकतो. पण याच्यामध्ये ज्योतिताई मेटे ह्या साहेबांना भेटल्या असं मला कळतं. काही दिवसांपूर्वी पंकजाताई स्वतः सहकार लाटे साखर संदर्भात साखर कारखान्यासंदर्भात एक सहकार परिषद झाली, त्यावेळेस साहेबांना भेटल्या होत्या. त्यावेळेस साहेबांच्या सोबत असल्याचं भासवलं जात होतं. मग आज परत ज्योतिताईंना बोलवणं, त्यांना उमेदवारी देणं हे जनतेला कळतं ना. आणि बजरंग बाप्पांनी जर प्रवेशही केला आता तर प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीकडून तुतारी हे चिन्ह मिळावं आणि सहानुभूतीच्या पोटी आपण प्रत्येकजण निवडून येऊ. एक लक्षात घ्या अक्षयजी, सहानुभूती वेगळी असते, सहानुभूतीचं मतपरिवर्तन होणं हा दुसरा भाग असतो. त्याच्यामुळे सहानुभूतीच्या जोरावर जर हे जर लोकं गेले असतील, लंके असतील किंवा सोनवणे असतील, तर यांना यांचं भविष्य इतिहासात संपल्यासारखं जमा आहे असं समजावं. कारण बजरंग बाप्पा किंवा निलेश लंके या दोघांनाही अजितदादांनी जे पाठबळ दिलं मतदारसंघामध्ये ते त्या त्यावेळी सिद्ध झालं आहे. त्यांना पूर्ण ताकद अजितदादांनी दिली. मुंडे साहेबांसारखा मोठा नेता बजरंग बाप्पाच्या सोबत होता, त्यांनी असं चूक केली असेल तर त्यांनी ते दुरुस्त करावी, कारण हे मग त्यांची शेवटची निवडणूक ठरेल. परंतु महायुतीमधले वाद स्थानिक लेवलवरचे वाद ते उफाळून समोर येताना पाहायला मिळतात. बारामतीमध्ये तर वादाचा मोठा पडदाच आहे, सोबतच आता माढ्यामध्ये देखील वादाचा पडदा आपल्याला पाहायला मिळतो. रामराजे निंबाळकरांनी विरोध केला आहे, तुमच्या पक्षाचे ते महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनीच थेट ते रणजितसिंग निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे माढ्यामधनं आणि त्यांचा विरोध रामराजेंनी केला आहे. आणि रामराजेंनी एक असं देखील माध्यमांना सांगितलं की मी 2 दिवसात स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी माझी पुढची भूमिका मांडेन म्हणून. रामराजे कुठेही जाणार नाहीत, रामराजे अजितदादांच्या बाहेर जाणार नाहीत. काल देवगिरीवर ते असताना मी पण तिथे होतो, मी स्वतः रामराजे साहेबांसोबत बोललो. शेवटी महायुतीमध्ये जे वरिष्ठ नेते ठरवतील त्याच धर्माचं पालन केलं जाईल, त्याच्यामुळे महायुतीमध्ये विसंवाद आहे असं म्हणता येणार नाही. उलट महाविकास आघाडीमध्ये किती मोठा विसंवाद आहे हे तुम्ही दाखवलं पाहिजे. अजूनही बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची भूमिका दाखवलेली नाही. संजय राऊतांवर बाळासाहेब आंबेडकर काय बोलले हे तुम्हीच सर्वांनी दाखवलं. इतकंच काय, काँग्रेसचं अजून काही ठरत नाही आहे, त्याच्यामुळं नाना पटोले संजय राऊत यांनी जे मन दुखवून बाळासाहेब आंबेडकरांना स्कोपच्या बाहेर ठेवलं आहे याच्यावर पण तुम्ही चिंतन केलं पाहिजे. कारण स्वतः प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझा
राष्ट्रवादी म्हणजे तुतारी गट आणि उभाडा गट किंवा काँग्रेस यांच्यावर विश्वास नाही, तरी मी माझ्या पद्धतीनं पाठिंबा देतो. म्हणजे प्रत्येकाच ठिकाणी आलवेलं आहे असं नाही, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वेगवेगळी मतमतांतर आहेत, पण आमच्याकडं वेळोवेळी जे बंड होतं ते बंड, म्हणजे समजा रामराजे साहेबांची तिथे नाराजी झाली असेल तर त्यांची पण समज प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी सर्वांनी काढून दिलेली आहे, त्याच्यामुळे रामराजे साहेब दादांच्या शब्दाबाहेर नाही तेवढं मात्र मला माहीत आहे. खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनाच आव्हान दिलेलं आहे की जयंत पाटील हे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही 3 दिवसात पक्षाच्या एका पदाचा पक्षामध्ये जबाबदारी दिलेल्या असल्याचं एक पत्र जे आहे ते घेऊन या असं थेट आव्हान अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांना दिले. त्यामुळे येत्या काळात रोहित पवारांचं काय अमोल मिटकरी यांना प्रतिउत्तर असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिजुअलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.